बायोची मोठे स्वप्न वहिनीनू झाला काय ना काय चला एक काम राहिलं ना आता काय फोन नाही करायचा का मेडिकल ऑफिसरला कशासाठी केलं हे सगळं हां ठीक आहे ठीक आहे करा पटकन करा काय मी ना बोलू नका हॅलो सर सर मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन द्यायची देवगड मधल्या कातळ गावात तुम्ही प्लीज तुमची टीम लवकर घेऊन या कातळ गावातल्या दवाखान्यात डॉक्टर शुभंकर देवचाके यांनी एक्सपायर्ड औषधं ठेवलीत आणि तेच ती पेशंट्सला देत आहेत सर त्यामुळे पेशंट्सला त्रास सुरू झालाय उलट्या जुलाब चक्कर यायला लागलीय सर तुम्ही प्लीज लवकर या समाजसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ खेळतोय हा माणूस तुम्ही लवकर या आणि त्यांना पकडा हे सगळं या डॉक्टरचं ना भयंकर रूप लोकांसमोर आणा आणि तुम्ही लवकर या कारण डॉक्टरांना जर कळालं तर ते सावध होतील आणि फरार होतील प्लीज तुम्ही लवकर या ओके थँक्यू हॅलो वा 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 वहिनीनू कधी कधी ना तुमचा डोक्या मस्त चालता माझं डोकं नेहमीच मस्त चालत तुम्ही नका शिकवू मला चला वाटपा लवकर चला पटकन आता खऱ्या अर्थाने आपलं मिशन शुभंकर सक्सेसफुल झालंय पटकन चला पटकन चला चला काय टाइमपास करताय बघतोय ना बघू यांना चल 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 कोण येतात बघू चला 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 नमस्कार डॉक्टर नमस्कार गुड मॉर्निंग बसा बसा आज उशीर जो गेलास अरे हो एक फेक कॉल आला होता ऍक्सिडेंट झालाय म्हणून तिथे जाऊन बघतोय तो कोणीच नाही त्यानं आता उशीर झाला बरं बसा तुम्ही एक एकाला बोलव तुम्ही या पहिला पेशंट कोण आहे बस काय होते डॉक्टर शुभंकर देवचाके ओ मीच या ना आपण मी मेडिकल ऑफिसर जसराज साळवी बसा बसा तर एक दोन मिनिटात बोलू जाय बोला काय काम काढलं आम्हाला असं कळलंय की तुम्ही लोकांना एक्सपायर झालेली औषध विकताय हे चुकीचं आहे हे कोणाच्याही जीवावर भेटू शकतं हे असं असेल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते हे तुम्हाला माहीत असेलच ना हो पण सर मी असं काहीच नाही करत ते आम्हाला चेक करू दे आम्हाला तुमच्या दवाखान्याची झडती घ्यायची हो झडती काय बोलताय तुम्ही मी यातलं काहीच नाही करत तुम्हाला कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली आहे मी तर गावाच्या सेवेसाठी इथे आलोय मुंबई सोडून मी असं का करेन आणि मुळात लोकांच्या प्राणाशी का खेळेल मी हे बघा आमच्या कामात अडथळा आणू नका आम्हाला आमचं काम करू द्या आणि काय नसेल तर तपासात सिद्ध होईलच ना ते हो सर प्लीज ऐका माझं मी असलं काहीच नाही केलेलं शिंदे तुम्ही तपासा काही सापडणार नाही तुम्हाला ऐका माझं
सर काही नाहीये इथे. शिंदे. हा सर. आतमध्ये चेक करा. ओके सर. आत काहीच नाही आहे. आम्हाला आमचं काम करू द्या. ढवळाढवळ करू नका. सर तिकडे काहीच नाहीये. मी असलं काम खरंच नाही करत. मला सांगितलं ना, आमचं काम आम्हाला करू द्या. सर मुद्दा संपलेल्या गोळ्या मिळाल्या. मी खरंच यातलं काही केलं नाहीये. कोणीतरी मला फसवण्याचा प्रयत्न करतय मुद्दाम. अहो मी गावातल्या लोकांची सेवा करण्यासाठी इथे आलोय. मी असं का करेन, का त्यांच्या प्राणाशी खेळेन. हे बघा मिस्टर देवचाके, हा गुन्हा तुमच्या डोळ्यासमोर सिद्ध झालाय. अजून कसलं एक्सप्लेनेशन देताय तुम्ही? गावातल्या लोकांच्या जीवाशी खेळायला मला काहीच कसं वाटत नाही. सर प्लीज माझं ऐकून घ्या. हे बघा मिस्टर शुभंकर देवचाके, तुमचं लायसन्स जप्त करण्यात येत आहे. यापुढे तुम्ही डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस कधीच करू शकत नाही. सर प्लीज ऐकून तरी घ्या ना. तुम्ही आहोत माझ्या पेशंट्स ना विचारा. मी खूप स्वस्तात उपचार करतो, काहींवर तर फुकट उपचार करतो. म्हणून असे गैरधंदे करून पैसे कमवता का तुम्ही? तुम्ही काय बोलताय, मी असं का करेन? अहो मी असं विचार सुद्धा नाही करू शकत. मी खूप प्रामाणिक डॉक्टर आहे, प्लीज समजून घ्या. हे बघा आम्हाला आमचं काम करू दे. कायदेशीरित्या हा गुन्हा आहे आणि यासाठी तुम्हाला शिक्षाही होणारच. शिंदे पोलिसांना बोलवा. येस सर. आओ सर पण माझं ऐकून घ्या ना. शिंदे यांच्या घराची पण चेकिंग करायची आपल्याला. घरात अहो घरात काहीच नाही आणि हेही इथे कसं आलं मला खरंच माहीत नाही. प्लीज तुम्ही कॉपरेट करा आम्हाला. आम्हाला तुमच्या घरी झडती घ्यावीच लागेल. अहो सर माझं ऐकून घ्या प्लीज. शिंदे प्लीज गाडी काढा. अहो सर ऐका माझं, मी काय नाही केलेलं. डॉक्टर तुम्ही चला. अहो पण डॉक्टर तुम्ही प्लीज कॉपरेट करा, चला. चला सगळा वाडा पूर्ण चेक करा. मम्मा Thank you.
हिरारो तुम्ही आज जा बर मम्मी नक्की काय सुरू आहे कोण आहे त्याने आपल्या घरात काय शोधताय हिरा आरव अरे त्यांना बाबाच्या क्लिनिकमध्ये एक्सपायरी डेट गेलेली औषधं सापडली काय काय बाबा दादा आत्मे सगळे शोधलंय काहीच नाही मिळालं वरती काय सापडलं काही नाही साहेब ओके ठीक आहे देन अरेस्ट हिम मिस्टर शुभंकर देवचाके आम्ही तुम्हाला पेशंटला एक्सपायरी डेट झालेले औषधे दिल्याच्या आरोपाखाली अटक करत आहोत तुमचं लायसनही जप्त करण्यात येत आहे आणि तुम्हाला आमच्या बरोबर यावंच लागेल हो सर प्लीज समजून घ्या मी खरंच काही नाही केलेलं आणि मुळात घरात काही नाही सापडलं ना ओ इथे काही सापडलं नसलं तर दवाखान्यामध्ये सापडलंय ना आणि ती औषधं तुम्ही दवाखान्यात दिली आहेत हा मोठा पुरावा मानला जाईल अरेस्ट हिम दादा बाबा काल रात्री ना रमाकांत बाबा दबकत दबकत मागच्या बाजूक जाताना मका दिसले मी थंय जाऊन बघितले तर त्यांनी ना एक पिशवी काढली त्या पिशवीत काय होत आहे नाही माहिती मका पण ते ती पिशवी घेऊन आपल्या खोलीत गेले असेल का त्याचं काहीतरी आपल्याला त्याचे धंदे माहिती आहेत ना हो बाबा पण त्यांची हे सगळे हालचाली ना माका खूप संशयास्पद वाटले माका बघून ते दोन्ही वेळा खूप घाबरले म्हणून नका काहीतरी गडबड वाटत नालायक तूच केलंस नाही शुभंकर अरे काय बोलतोयस तू अरे तुझ्याशी लग्न करून संसार थांडायची स्वप्न बघतीय मी आणि तू माझ्यावर काय आरोप घेतोस तुझ्या मनात ना माझ्याविषयी विष या बयोने कालवलंय माझी काय चूक नाही हो देवचा काय करताय तुम्ही अरे तू मुंबईत दवाखाना टाकलास ना तेव्हापासून कित्येक लोक वाईटावर टपलेले दादा अरे माझी काय चूक नाही दादा अरे माझं कांत मरत रे बाबा अरे मी भाऊ असे तुझो शुभंकर मी सोडवेन तुला माहिती आहे मी काही तुझ्या आईची जागा तर घेऊ नाही शकत पण मी त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करेन
त्यांच्यासारखा तुला समजून घेईन. तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करीन. आय प्रॉमिस. कधी काही अडलं ना बाळा तर मला विचार. आणि ऐक, कधी तुला एकटं वाटलं तर खुशाल दवाखान्यात येऊन बसू शकतेस. म्हणजे हे बघ, बाबा कधीच आईची जागा घेऊ शकत नाही माहिती आहे मला, पण प्रत्येक बाबाच्या काळजात एक आई असते. आणि आता तुझा बाबा आणि तुझी आई दोन्ही मीच आहे ना. अरे खोट बोललास माझ्याशी, विश्वासघात केलास माझा. मी तुझा विश्वासघात नाही केलाय. अरे मग हे काय? दादा हा बघ, तू टेन्शन नको घेस. आपले बाबाने लवकरच बाहेर येतात, त्यांना काही एक नाही होत. तू काळजी नको करूस. बघ जे काही व्हायचंय ना ते ऑलरेडी झालं, तू बघितलंस ना. अरे दादा ह्या बघ, असं काही येत नाही. आपण काहीतरी करूया ना. खर आपण आबांका सांगत, ते काहीतरी करतले. आबा का काय करतील? माझी मम्मा नाहीये, ती काही करू शकत नाही असं म्हणायचं का तुला? तिलाही वाटते ना बाबाची काळजी, मम्मा करेल काहीतरी. ह्या बघ दादा, असं काही येत नाही. तुझी मम्मा पण असा ना, मग असं म्हणायचं नव्हतं रे. असं नाही तर मग कसं म्हणायचं होतं तुला? तुझ्या मनात काय चालू असतं नाही मला कळतच नाही. मला तर आता इराज बरोबर वाटायला लागली. आणि तू नेहमी मम्माला काय इग्नोर करत असतेस? तू एवढं स्वतःला ग्रेट समजू नको अभयो. आणि आपल्या आयुष्यात पॅरेंट्सही तितकेच महत्वाचे असतात. तू आहेस हुशार, पण इतकी हुशार नाहीयेस की अशा परिस्थितीत तुला हवं तसं वागशील, तुला हवं ते करशील. आणि बघ, माझी मम्मा समर्थ आहे हे सगळं करायला. सो तू प्लीज यात पडू नकोस. दादा दादा, अरे थांब ना प्लीज. अरे दादा, मला माहिती आहे तू खूप टेन्शन मध्ये अस, पण मी तुका कसं सांगू? तुझा ज्यांच्यावरती खूप विश्वास आहे, त्यांनीच आपल्या बाबांना संकटात टाकलेले. कसं सांगू मी तुका?